हॅलो फ्रेंड्स, तुमचे माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला पर्यावरण आणि मानवी जीवनाचा काय संबंध याविषयीची माहिती सांगणार आहे. या सृष्टीमध्ये मानव हा सर्वात बुद्धिवान प्राणी आहे. मानवाने बुद्धीच्या जोरावर खूप प्रगती केली. मानवाने बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून स्वतः फायदा घेतला. परंतु पर्यावरणाचे संवर्धन करण्यात विसरला. स्वाभाविक स्वभाव आहे की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडून मदत घेतो तेव्हा आपण त्या व्यक्तीचा कृतज्ञ राहतो, त्या व्यक्तीशी बेईमान राहत नाही. हा नियम मानवाने पर्यावरणाशी कधीच पाळला नाही. त्यामुळे आजकाल पर्यावरण वाचवा अशा प्रकारचे वाक्य आपल्या कानी पडतात. सर्वप्रथम मी एक पर्यावरणाचा घटक आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. ज्या प्रकारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हा एक कुटुंबाचा घटक आहे असे वागतो, त्यामुळे कुटुंबामध्ये सुख समृद्ध आणि स्थिरता दिसून येते. तसेच कुटुंबातील एखादा व्यक्ती बेजबाबदारपणे वागला तर त्या व्यक्तीचे दुष्परिणाम सर्व कुटुंबातील व्यक्तीला भोगावी लागते. हीच बाब पर्यावरणाशी संबंधित आहे असे तुम्हाला वाटत नाही का? पर्यावरणाने मानवाला खूप सुख आणि समृद्धी प्रदान केली आहे. त्याची परतफेड सुद्धा मानवाने चांगल्या प्रकारे करायला पाहिजे. पर्यावरणाचा ऱ्हास हा वाढत्या लोकसंख्येमुळे होत आहे. लोकसंख्या वाढली की कुटुंब वाढतात, त्यामुळे जमिनीचा उपयोग जास्त होते. जमीन जास्त लागत असल्यामुळे झाडे तोडावे लागते, त्यामुळे जंगल तोड होऊन मानवाची वस्ती वाढू लागली आणि पर्यावरणाचा समतोल बिघडला. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे खूप आवश्यक आहे आणि ही काळाची गरज आहे. त्याशिवाय आपला देश महासत्ता होणार नाही. आपण अन्नाशिवाय एखादा दिवस जिवंत राहू शकतो, तसेच पाण्याशिवाय एखादा तास जिवंत राहू शकतो, परंतु हवेतील ऑक्सिजन शिवाय क्षणभर सुद्धा जिवंत राहू शकत नाही. याचे प्रत्यक्ष उदाहरण आज तुम्हाला पाहायला मिळत आहे. हवेतील ऑक्सिजन निर्मितीचे कार्य हे वृक्ष करीत असतात. मानव हा परावलंबी आहे, परंतु वनस्पती स्वतःचे अन्न हे स्वतः तयार करतात. त्यासाठी वृक्ष कोणाची मदत घेत नाही. वृक्ष हवेतील विषारी वायू म्हणजे कार्बन डायऑक्साइड शोषून मानवाला मात्र शुद्ध ऑक्सिजन देतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण होण्यासाठी थोर समाज सुधारक सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन केले आणि ते यशस्वी झाले. वृक्षाचे महत्व फार मोठे आहे. तुकाराम महाराजांनी या विषयावर अभंग लिहिला. संत तुकाराम महाराजांनी वृक्षांना नातलगांची उपमा दिली आहे. वृक्षांच्या महत्वाविषयी जे संत आणि समाज सुधारकांनी सांगितले आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचणे अतिशय महत्वाचे आहे. आपला देश हा शेती प्रधान आहे. शेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे, त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन पाळणे हे अतिशय महत्वाची बाब आहे. भविष्य काळामध्ये सौर ऊर्जेचा वापर करणे खूप आवश्यक आहे. सौर ऊर्जा ही कधीही न संपणारी नैसर्गिक संपत्ती आहे, त्यामुळे भविष्यामध्ये पर्यावरणाचे काय महत्व आहे हे समजावून सांगण्याची गरज आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.